टायमाला आलेले आहेत, त्याने सोमवारचं व्रत केलं पाहिजे. आणि सोमवारचं व्रत करत असताना सोमवारच्या व्रताला मिठाचं अन्न खाल्लं नाही पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे. दिवसभर उपाशी राहिले आणि संध्याकाळी मस्त वांग्याची भाजी खाल्ली, सोमवार गेला वांग्यात घोड, कशाला केला सोमवार? शास्त्र सांगतो तुम्हाला, वांगे का खाल्ले पाहिजे नाही. आता असा शंका घेऊ नका, कारण वांग्याची भाजी मलाही आवडते, पण मी तुम्हाला शास्त्र सांगतो व्रताच्या दिवशी का वांग खाऊ नये त्याचं कारण आहे. वांग्याच्या ज्या बिया असतात ना, त्या 40 दिवस माणसाच्या पोटात राहतात. तुम्ही शास्त्रज्ञांना विचारा, आणि जितके दिवस त्या पोटामध्ये असतात तेवढ्या दिवसामध्ये जर मृत्यू आला तर नरक निश्चित आहे असं छांदोक्य पुराणात वर्णन आलेलं आहे. आणि वांग्यात कसल्याही प्रकारचं व्हिटॅमिन्स नाही, तुम्ही त्याला रिसर्च करा. तरी आपण आवडीने खातो रोज वांगे, तुम्ही नका खाऊ असं माझं मुळीच म्हणणं नाही, पण सोमवारच्या व्रताच्या दिवशी नका खाऊ. दिवसभर उपाशी राहिले, संध्याकाळी माणूस असं जेवतो की मनाला आवडेल तसं चांगले चांगले व्यंजन बनवतो, हे उपवासाची मर्यादा नाही आहे. ज्याचं सकाम पुण्याचा उपवास असेल, ज्याला भगवान महादेवांकडून काहीतरी मागायचं असेल, त्याने सोमवारचा उपवास सोडत असताना, संध्याकाळच्या वेळेला सोमवार सोडत असताना, काही काही लोक तर दुपारीच सोडायला लागले, 12 नंतर काय होत नाही म्हणतात, सोडा 12 नंतर सोमवार सोडणं म्हणजे सोमवार न करण्यासारखं आहे. भगवान रुद्राची वेळ ही सायंकाळची आहे, आणि सायंकाळच्या वेळेला भगवान भोलेनाथजींचा सोमवार सोडला पाहिजे असा शास्त्राचा प्रघात आहे. दिवा लावल्यानंतरच सोमवार सोडतात, त्यातही दिवसभर फराळाचं मिठाचं खायला चालत नाही, साबुदाण्याची खिचडी कर, वडे तड, हे असं चालत नाही सोमवारला. सोमवारला अगदी फलाहार घेतला पाहिजे, घेतला तर नाहीतर गाईच्या दुधावरच केला पाहिजे, कारण संध्याकाळी जेवायचंच असतं. माणसाला जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम पडलं, एखादं जर महत्वाचं काम असेल तर माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवतही नाही, त्याला आठवणही येत नाही जेवायची. काही काही लहान मुलांना तुम्ही खेळायला सोडा, संध्याकाळपर्यंत जेवायला येतील तर माझं नाव बदलून ठेवा. मग हे उपवासाच्या दिवशी आपलं का घडत नाही? आपण उपवासाच्या दिवशी बस चला भगवंताची प्राप्ती करायची असेल, त्याच्या जीवनात त्याग घडला पाहिजे काहीतरी, म्हणून उपवास आहे. पण पशुपती व्रत करा, पण भांडे आपटू नका घरात. नाही तर इकडे पशुपती व्रत आणि तिकडे रात्रीच्या पोळ्याचा काला ताटात. घरचा महादेव उपाशी मेला, तो महादेव स्वप्नात येणार नाही तुमच्या, लिहून देतो मी तुम्हाला. तुम्ही व्रत करा, पण त्याचा परिणाम घरच्यावर होणार.